तो फाइनली आपण पोहोचलेलो आहोत मित्र हो किल्ले पुरंदराला. सारखा गड पुरंदर धरडीवरती धरण गडावरती कडे त्याच्यावरती कपार कपारीला धार धारीवरती माची माचीच्यात बालेकिल्ला बालेकिल्ल्यात बुरुज 24 बुरुजातला शेंद्रा बुरुज बुरुज भिडलाय आबाळाला आबाळात भिडभिडतील घारी आणि बालेकिल्ल्यात तळातील तिखट तलवारी. स्वागत आहे आपलं पुरंदर किल्ल्यावर. आपण आताच आर्मीच्या सिव्हिंग चेकपोस्ट म्हणून आतमध्ये आलेलो आहोत. पहिले वस्तू जे आपल्या नजरेत पडले ते आहे चर्च. मूर्ती हा आपला पॉइंट नंबर 1 होता पुरंदर किल्ल्यावरचा हा चर्च. मी पूर्णपणे दोस्त झालेला आहे तिथून. एकदम चांगला रस्ता आहे. आमच्यासारखं उड्या मारून येऊ नका. सुंदर किल्ल्यावर आपण आताच एक चर्च बघितलं ब्रिटिशांचं. ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा आपल्याला राज्य करत होते तेव्हाचे ब्रिटिश होते. मराठी शाहीला जवळपास अनफॉर्च्युनेटली हरवून बरेचसे आपले किल्ले हस्तगत केलेले. तिथे वास्तव्य होतं तर तेव्हा त्याने ते चर्च बांधलेले. आणि आत्ता आपण आणखीन 5-10 मिनिटं पुढे चालत आल्यानंतर आपल्या नजरेत पडलेलं आहे मुरारबाजी देशपांडे यांचं शिल्प. तर मुरारबाजी देशपांडे यांचं इथे शिल्प असण्यामागचं कारण असं आहे की बुलेर खान आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी जेव्हा या पुरंदर किल्ल्याचा वेढा दिलेला 40,000 फौज घेऊन आलेला मिर्झा राजे जयसिंग आणि आपल्या किल्ल्यावर जेमतेम 4-5,000 मावळे होते. मुरारबाजी देशपांडे हर महादेवचा गजर करत शत्रू सैन्यावर तुटून पडलेले नवीर मरण आला आणि त्याच्या प्राणांची आहुती दिली स्वराज्यासाठी. 1667 मुघल सरदार जयसिंग राजे व दिलेर खान यांनी 40,000-50,000 फौजनिशी पुरंदरला वेढा घातला. पुरंदरवर सरदार मुरारबाजी देशपांडे व त्यांच्याबरोबर फक्त 1,000 मावळे होते. खानांनी पहिले वज्रगड घेतला व 5,000 पठाणांसह बालेकिल्ल्यावर स्वारी केली. मुरारबाजींनी 700 मावळ्यांसह खानास कडवी झुंज दिली. मुरारबाजी यांचे शौर्य पाहून खानाने त्यांना आपल्याकडे येण्यास सांगितले. मुरारबाजींनी उत्तर दिले, मी शिवरायांचा सरदार, तुझा कौल घेतो की काय असे म्हणत ते खानावर वार करणार. तेवढ्या खानाने 3 तीर मारून मुरारबाजींना घायाळ केले. लढता लढता अखेर मुरारबाजी पडले. जेव्हा महाराजांना हे वृत्त कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाबाबत बोलणी सुरू केली. 11 जून 1665 साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला.
देशपांडे बोल ब्रो किल्ल्याचा मेन मेन बुरुज मेन गेट एंट्रन्स गेट त्याचं नाव आहे बिनी दरवाजा. जो आता पण आता आर्मी सेंटर असल्यामुळे बंद आहे त्यांना इथून लोक चेकिंग नाही करता येत. महाराजांच्या पराक्रमाची सुरुवात आपण सर्वांनी इतिहासात ऐकली आहे की 15व्या 16व्या 17 18व्या वर्षी त्यांनी अगदी भीम पराक्रम गाजवणं चालू केलेलं. महाराजांचा जन्म पुन्हा एकदा सांगतो 1630 1630 साली झाला. पुरंदर महाराजांनी घेतलं 1646 1655 साली शिवाजी महाराजांनी इथे सरनोबत म्हणून नेताजी पालकर यांना पाचारण केलं होतं 1655 साली. आणि 1657 साली इथे शंभूराजांचा जन्म झाला. म्हणजे महाराजांनी शंभूराजांच्या त्यांच्या छाव्याच्या जन्मासाठी जी जागा निवडली त्या जागेवर आज आपण आलेलो आहोत. महाराजांनी घेतलेला 46व्या 16व्या वर्षी घेतलेला किल्ला जिंकलेला किल्ला पुरंदर लढायचं जाऊन ब्रिटिश कुठून कुठून आले. ब्रिटिश डच इंग्रज पोर्तुगीज ने आपल्या देशावर आक्रमण केली तिथे राहिले त्यांची संस्कृती करण्याचा प्रयत्न केला. आपण बघू शकतो चर्चच वाटत आहे आणि त्या जागेत बहुतेक घंटा असावी घंटा असावी घंटा. दुसऱ्या चेअर पासून आपण थोडं पुढे अजून आलो आपलं उजवीकडे शिव मंदिर दिसलेलं आहे. त्याचं बघू शकता तुम्ही खासियत अशी असते या नंदीचा डावा पाय वर आहे आणि उजवा पाय जो आहे मोडलेला आहे फोल्ड केलेला आहे आतमध्ये. म्हणजे हा नंदी याच्यावरून कळतं की शिवकालीन जे पेशवेकालीन मंदिर आहेत त्यांच्या नंदीचा उजवा पाय असा वर असतो आणि डावा पाय खाली असतो. त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की हे मंदिर शिवकालीन आहे की पेशवेकालीन आहे हे आपल्याला कळतं. पुरंदर किल्ला आपण फिरतोय. समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर त्याची हाईट आहे. 1646 साली म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म आहे 1630 आणि 1646 म्हणजे शिवाजी महाराज जेमतेम 16 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी हा किल्ला सर केलेला आहे जिंकलेला आहे आपले पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आपण बघत आहोत. 1657 साली स्वराज्याचा दुसरे छत्रपती छावा शंभूराजे यांचा जन्म या किल्ल्यावर झालाय. या किल्ल्याचे रेफरन्स अगदी इतिहासात खूप मागे जाऊन बघितले तर महाराजांनी
तुम्ही आता इथे माकडे दिसलं तर तुम्हाला सांगतो एक महत्त्वाची गोष्ट अशी, रामायणामध्ये हनुमंतांनी द्रोणागिरी पर्वत आणलेला आणि खाली श्रीलंकेच्या जवळ नेलेला नॉर्थवरून, तर तेव्हा त्याचा एक तुकडा इथे पडला आणि तोच हा पर्वत आहे. आणि इथे जी झाडे दिसतात ती आजूबाजूच्या झाडांमध्ये आजूबाजूच्या परिसरात न दिसणारी अशी झाडे आहेत, म्हणून असं म्हटलं जातं की तो द्रोणागिरीचा एक तुडल पडलेला तुकडा हा किल्ला आहे. किल्ल्याचं नाव ज्या देवस्थानावरून पडलंय, महादेवांचं मंदिर पुरंदरेश्वर देवस्थान, त्यांचं आपण आता दर्शन घेऊया. म्हणजे समोरच एक छोटासा दीपस्तंभ आहे. मंदिरची जी मूर्ती ही देखील आपण पाहू शकतो, उजवा पाय दुमडलेला, डावा पाय वर, शिवकालीन शिवकालीन मंदिर, शिवकालीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातले. छत्रपती संभाजी महाराज उद्यान 4 मे 1957 रोजी महाराजांचा जन्म या संभाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झालेला आहे. आणि हा संभाजी महाराज उद्यान इथे उभारलेल्या आलेले आहे. खूप छान असे उद्यान आहे लोकांना बसण्यासाठी. मी इथून असे नयनरम्य दृश्य आपल्याला अनुभवता येते किल्ल्यावरचे. छत्रपती संभाजी महाराज पुतळा वंदन स्थळ, त्यांच्या जीवनातले विविध प्रसंग या वास्तूमध्ये आपल्याला बघायला मिळते. महाराज जन्म 1630, किल्ला घेतला 46 टू 65 किल्ला महाराजांकडे होता, पुणे स्पर्श महाराजांकडे होता. आणि महाराजांचा जो भीम पराक्रम चालू होता, शाहिस्तेगणाची बोटं तोडणं, सूर्यदेवर हल्ला, त्याच्यामुळे औरंगजेबनी राजपूत सरदार मिर्झा राजे जयसिंग याला महाराजांना थांबवण्यासाठी, थोपण्यासाठी, हरवण्यासाठी पाठवलं. त्याच्याबरोबर दिलेर खानला पण पाठवलं होतं. दिलेर खान आणि मिर्झा राजे जयसिंग या दोघांची फौज, भली मोठी फौज आली स्वराज्यावर चालून दिल्लीहून. मार्चमध्ये ते आलेले, मार्च ते मेपर्यंत वेढा घालून होता, पण इतके महिने पण किल्ला का त्यांना जिंकता आला नाही. तुझी एक्झॅक्ट 31 मार्च 1665 मिर्झा राजे जयसिंग राजपूत राजा विथ दिलेर खान पुरंदरच्या पायथ्याशी पोहोचले. पुरंदरचं एक सिस्टर फोर्ट आहे वज्रगड, लागूनच आहे. पुरंदरला डायरेक्टली जिंकणं तर पॉसिबलच नाही, म्हणून त्यांनी वज्रगडवर पहिले वज्रगड तिकडे चढलो होतो. म्हणजे मार्चला आलेले माणसं मार्च, एप्रिल, मे, 16 मे मुरारबाजींचं जे आपण खाली पुतळा बघितला, त्यांचं लाईफचे सॅक्रिफाईस जे झालं ते, त्याची तारीख आहे 16 मे 1665. आणि महाराजांना जेव्हा वाटलं की मिर्झा राजेबरोबर लढणं थोडं कठीण जातं, सिंह जसा
दोन पावलं मागे सर, मोठी उडी मारण्याआधी दोन पावलं मागे घेतो. तसंच महाराजांनी दोन पावलं मागे घेतलेली म्हणजे तो पुरंदरचा तह आहे. हरलेलं नाही आहेत हे लोक, लढून जिंकलेले नाही आहेत. महाराजांनी किल्ला स्वतःहून सोडलेला आहे. ही पण गोष्ट बरेच लोक मिस करतात. बरेच जण लोक मिसअंडरस्टँड करतात की पुरंदरचा तह किल्ला म्हणजे हरले का. तर काय माहिती आहे तुम्हाला मुला पुरंदरबद्दल? काय विचार सांगतो एक्झॅक्टली पुरंदर तर हा काय आहे? दिल्लीवरून आलेला मिर्झा राजे जयसिंग शिवाजी महाराजांचा जे गोडदौड थांबवण्यासाठी औरंगजेबने पाठवलेला माणूस. महाराज हिंदू होत्या, सर्व पाचशा मुसलमान होत्या, बहमनीच्या बहमनी सुलतानच्या, आदिलशाह, कुतुबशाह, निजामशाह सर्व मुस्लिम होते. मग म्हणून हिंदू विरुद्ध हिंदूला उभं करायचं म्हणून त्यांनी मिर्झा राजे त्याला मिर्झा ही पदवी पण औरंगजेबने दिली. राजा त्याचं नाव ॲक्च्युली जयसिंग आहे, राजपूत आहे तो होता, म्हणजे राजपूत होता. पण औरंगजेबचा नोकर असल्यामुळे त्याला मिर्झा नाव पडलं, जे फारसी उर्दू आहे. तो अगदी एकदम प्रचंड मोठी फौज अशी घेऊन आला मिर्झा राजे जयसिंग. व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय विविध गड महाराजांचे असतील ते. आता माहिती आपण कुठे थांबवली की मिर्झा एक्झॅक्टली पुरंदरचा तह म्हणजे काय, तर मिर्झा राजे जयसिंग आलेला शिवाजी महाराजांचं घोडदौड थांबवण्यासाठी, त्यांना एक प्रकारे पा त्यांना हरवण्यासाठी आलेला. आणि त्यांनी पुरंदर किल्ला निवडला एकदम मजबूत, म्हणजे पूर्णतः त्याचं वर्णन असं आहे की पुरंदर म्हणजे इंद्र, इंद्र जसा एकदम बलाढ्य तसाच हा पुरंदर किल्ला एकदम बलाढ्य इंद्रनील पर्वत. आणि असं पण म्हणतात की द्रोणागिरी पर्वत जे मारुती रायांनी उचलून नेलेलं संजीवनी बुटीसाठी, त्याचा पडलेला एक छोटासा भाग म्हणजे पुरंदर किल्ला. मिर्झा राजे जयसिंग त्याचं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी म्हटलं छोटा साधारण किल्ला न निवडता, साधारण किल्ला म्हणजे निवडतो पुरंदर याच अगदी बलाटेकेशा किल्ल्याची निवड केली. आणि तो 31 मार्च 1665 रोजी त्या किल्ल्याला वेढा देऊन बसला, ठाण मांडलं त्याने की हा काही करून किल्ला जिंकायचं आहे म्हणून. दिलेर खान त्याच्यासोबत, दिलेर खान पण होता, दिलेर खानने वेढा घातला. आणि दिलेर खानने अक्षरशः त्याची किमा असते, जे ते लोक जे डोक्यावर पगडी घालतात मुघल लोक, त्यांनी रागाच्या वर त्यांनी काढून ठेवलेलं बाजूला. आणि त्याने असं अपमान केलेलं की जोपर्यंत शिवाजी महाराजांना हरवत नाही किंवा जोपर्यंत पुरंदर किल्ला जिंकत नाही तोपर्यंत ह्या किमाश डोक्यावर चढवणार नाही. अशी त्यांचं जवळजवळ 31 मार्च 1665 पासून ते 16 मे 1665 पर्यंत त्यांचा वेढा चालू होता. आपसातले हल्ले चालू होते, कधी मुघलवर येऊन हल्ले करायचे, कधी मराठी खाली जाऊन हल्ले करायचे, म्हणजे टू अँड थ्रो फायटिंग चालू होती. टू अँड थ्रो फायटिंग चालू होतं आणि ते पण ते लोक 40,000 एक्झॅक्ट आपण सांगू शकत नाही, पण अंदाजे 40,000 किंवा इतिहासाच्या नोंदीनुसार 40,000 असेल किंवा त्यापेक्षा आणखी मोठी फौज असेल, भली मोठी फौज घेऊन ते लोक आलेले आहे. आणि आपल्याकडे फौज जेमतेम जेमतेम 4-5 हजारची फौज असताना दिवसभर किल्ला लढत होता. नंतर पुरंदरच्या बाजूला असलेला वज्रगड हा पडला, म्हणजे तो किल्ला छोटा असल्यामुळे त्याच्यावर जिंकण्यास व्हायला दिलेर खानाचं यश आलं. त्याच्याकडे जिंकलं की पुरंदर जिंकणं सोपं झालं असं झालेलं. तरी पुरंदरला सेपरेटली जिंकणं कठीण असलं, वज्रगड जिंकल्यानंतर पुरंदर जिंकणं सोपं झालं. आणि ही गोष्ट महाराजांनी पण लक्षात घेतली, पुरंदर पडू नये आणि त्याचं विजयाचं श्रेय दिलेर खानाला मिळू नये महाराजांनी त्याचा डाव फसण्यासाठी केलेला अर्थ म्हणजे पुरंदरचा होता. त्यात महाराजांना 23 किल्ले आणि त्यांचा 4/5 रेव्हेन्यूचा एरिया त्यांना द्यावा लागला होता. 400,000 होऊन रेव्हेन्यू असलेला
एरिया त्यांना विजयराजे जयसिंगला द्यावा लागला. टोटल महाराजांचा होता 5 लाखांचा. ट्रीटी झाली परमवीरची, ट्रीटी विजयराजे जयसिंग महाराजांनी पडून वचन देऊन घेतलं की औरंगजेबच्या भेटीला यायचा दिल्लीला. मग दिल्लीला महाराज गेल्यानंतर औरंगजेब दरबारात जे काय झालं आपण सर्वांना माहितीच आहे. महाराज रागवले, औरंगजेबाला पाठ दाखवून आले, पेठारातून पळून आले. डिफिकल्टी लेवल इझी. आणि पन्हाळा कसा आहे? पन्हाळ्यातून गाडी जाते, टू व्हीलर तर नाकमध्ये जाते. चार दरवाजा नावाचा एक दरवाजा होता, बुरुज होता मोठा, रोटेशनने तोडून टाकला त्यांना आतमध्ये. ते लोक काय त्यांना गाड्या आणायच्या सपना सगळं ते लुटायला आले ना, लुटण्यासाठी ऍक्सेस पाहिजे. किल्ल्यामध्ये काय आहे नाही ते घेऊन जायला गाडी आली पाहिजे ना. इथपर्यंत गाडी किंवा कुठं होती समजा ही असेल बैलगाडी, बैलगाडी तरी जायला पाहिजे ना. आता घोडागाडी, घोडागाडी बैलगाडी हत्तीची स्वारी मोठं सामान हत्तीवर मारू नका खायचा नसेल होती. आपण हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया त्याला वाचवूया. Hit like, share and subscribe to the channel and don't forget to press the bell icon. घंटीचं बटन सगळे आमचे या पुढे येणारे सगळे व्हिडिओ बघता येतील. सो सबस्क्राईब प्लीज.